मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी भाषेत उल्लेख करून अपमान केलाय. छत्रपती शिवरायांबद्दल अपमानकारक बोलण्याची एक स्पर्धा लागलेली आहे आणि नंतर माफी मागणं मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा एक अजेंडा असावा. माफी मागितल्याशिवाय गिरीश महाजन यांच्याकडे पर्यायच नव्हता. त्यांचे परिणाम सर्व समाजावर झाले असते. गिरीश महाजन यांनी माफी मागितली नसती तर अंगाशी आलं असतं, म्हणून त्यांनी नाईलाज असतो माफी मागितली आहे. भाऊ, गिरीश महाजनांनी एका कार्यक्रमात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता, काय बोलाल त्याबद्दल? गिरीश महाजनांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी शब्दात उल्लेख करून त्यांचा अवमान केला. आता अलीकडे भाजप नेत्यांमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक शब्द उगारणं आणि नंतर माफी मागण्याची एक स्पर्धा लागलेली आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा एक अजिंठा असावा. भाऊ, गिरीश महाजनने काही अवध्या तासामध्ये माफी मागितलेली आहे. नाही, माफी मागितल्याशिवाय गिरीश महाजनांकडे पर्यायच नव्हता. त्यानं याचे परिणाम जे आहेत ते सर्व समाजावर झाले असते. समाजामध्ये आत्ताच मोठ्या प्रमाणावर या शब्दाचा तीव्र निषेध करण्याच्या संदर्भामध्ये एकमेकांना म्हणजे समाज बोलतो आहे. आणि जर माफी मागितली नसती तर मला वाटतं त्यांच्या अधिक अंगाशी आलं असतं, म्हणून नाईलाज असतं का होईना त्याने माफी.